मुजावर गुरुजी, लेखक कृष्णात खोत। मुजावर गुरुजी या ध्येयवादी आदर्श शिक्षकाचं हे अत्यंत हृद्य असं व्यक्तिचित्रण आहे। अहो, कृष्णातला शाळेत पाठवून देताना हा आवाज माझ्या कानात घरातल्यांच्या अगोदर धडकला। मी नुकताच शाळेत जाऊ लागलो होतो, पण 4 दिवस उगाचच राहिलो होतो। शाळेचा कोण कारण नसताना राहिला की गुरुजी 4 थोराड पोरं घेऊन गावात फिरायचे। त्याच्या आई वडिलांना सांगून, त्या मुलाला समजावून, तर कधी उचलून शाळेत न्यायचे। शाळा गावाच्या जरा बाहेर, एका खोलीत 4 वर्ग, तिथूनच पन्हाळगडाकडे वाट जाते। गावच्या कड्यालगत कडा फोडून खोलीपुरती सप्पय केलेली जागा, एक सुरूचं झाड आणि शाळेवर सावली धरणारं एक भलं मोठं आंब्याचं झाड। त्याला गावातली सारी कोंडरातला आंबा म्हणीत। गुरुजी बरीच वर्ष आमच्या गावात होते, ते पन्हाळगडावर राहत, दर रोज चालत जंगलात नाही। मला आठवतं, आम्ही सर्व मुलं 9:30 वाजताच शाळेत जात असू, शाळेची सफाई परिसर सफाई करीत असू। वर्गात गेलो की वर्ग सेक्रेटरी आमचा गुरुजी। गडावरनं खाली येताना चव्हाटा हे ठिकाण लागतं, ते गावातनं शाळेजवळून दिसत। तिथं एखादा पांढरा ठिपका दिसला की गुरुजी आले असं समजायचं। तिथून शाळेत यायला 1/2 तास लागे, तरी आम्ही गुरुजी आले म्हणून शांत बसायचो। मग आमचा वर्ग सेक्रेटरीच तेवढा बाहेर जाऊन बघत असे, तो आत येई आणि सांगी, गुरुजी तांबोळीला आले। मुलं आणखीन शांत। गडावरून येताना लागणाऱ्या ठिकाणांची नावं सांगत सेक्रेटरी येई। 4 भिंतींच्या आत सगळी त्याच्या डोळ्यानं आम्ही ती ठिकाण आणि गुरुजी बघत असू। 1 साथ नमस्ते चा पवित्रा घेण्यास तयार होत, श्वास रोखून धरत। मग सेक्रेटरी ही गुरुजी काळवाटावरून खाली उतरले की आज शाळेच्या वरांड्यात येई। ते चांभार ड्युराव आले की चौकटीत, धबधबी जवळ आले की आमच्यात येऊन बसे। तो बसतोय एवढ्यात गुरुजी वरांड्यात येत। आम्ही सर्वजण उठून 1 साथ नमस्ते करीत असू। गुरुजी घामाने थपथपलेले असायचे, तोंड धुवून थोडा वेळ बसायचे। शाळेत एकच तांब्या होता मोठा, तो सगळा संपायचा। मग गुरुजी, थंड पाणी कोण आणणार मातीच्या घागरीतलं, असं म्हणताच आमच्यात चढाओढ लागायची। गुरुजी त्यातल्या एकाला सांगी, कालचा आज आणि आजचा उद्या असायचा नाही। आणलेला पाण्याचा तांब्या गुरुजी निम्मा प्यायचे आणि निम्मा दुपारी। पहिली ते 4थी पर्यंतचे वर्ग गुरुजी एका एका वर्गाला टेबला भोवती उभे करून शिकवीत। बाकीच्यांना त्यावेळी काम दिलेलं असायचं, पण हा इतिहासातला धडा सगळ्यांना एकदम। मला आठवतं, गुरुजी शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवताना आम्हा सर्वांना त्या काळात घेऊन जायचे। त्यांचा आवाज आम्हाला रोम रोम जागा करीत असे। शिवाजी महाराजांनी हे सारं पाहिलं। रोम रोम जागा करणे म्हणजे हेअर ऑन ह्युमन बॉडी टू बी एक्साइटेड। 4ही वर्ग भोवती आणि गुरुजी मध्ये शिवाजी महाराज कसा असेल, अफजल खानाचा कोथळा कसा फाडला, मग तो कसा ओरडला हे सांगताना त्यांचे देहभान विसरून जाई। मला तर गुरुजींनी फक्त इतिहासच शिकवावा असं वाटे। पावसाळ्यात आमच्या शाळेची इमारत
पश्चिम बाजून भिजून जाई. इमारत जुनी, बांधकाम वर्षानुवर्ष भिजून ढिसूळ झालेलं. पाऊस वाढेल तशी भिंतीवरची ओल पालीगत वर वर सरकी. गुरुजी आम्हा मुलांना पंखाखाली पिल्ली घेतल्यागत घेऊन बसत. गाववाल्यानं गुरुजी सांगत, मी मेलो तर मला काही नाही हो, पण माझ्या समोर ही चिल्ली पिल्ली बसतात त्यांचं काय, हेच उद्याचे देशाचे भाग्य विधाते, त्यांच्यासाठी काहीतरी कराव. गाववाली ऐकायची, वरती कळवायची, मग कुणीतरी साहेब यायचा, भिंतीची मापे घेऊन जायचा, पण हे सगळं माकडाच्या घरागत. पावसाळा संपला की पुढच्या पावसाळ्यात त्याची आठवण होई. गुरुजी आम्हाला भिंत पडली तर कुणी कसं कुठे पळायचं हेही सांगित, तरी त्यांना फार काळजी वाटत होती. त्यांनी 15 ऑगस्टला गाववाल्यांना ठणकावून सांगितलं, नाहीतर मीच तुमचं गाव बदलून घेतो, तुम्ही भिंतीचं बघितलं नाही तर. त्यानंतर भिंतीचं काम झालं. गुरुजींच्या मनातली पाल थांबली. गडावर त्यांना सारी जण पापा गुरुजी म्हणत. गुरुजींचा वेश नेहमी पांढरा शुभ्र, डोक्याला नेहमी तेल लावून केसाचा कोंबडा, उजव्या बाजूला पाडून एकही केस हाळणार नाही असे बसवलेले असत. चित्रातल्या माणसागत त्यांच्या हातात सोनेरी घड्याळ, त्याची चर्चा गावभर आम्ही मुलं करीत असू, गुरुजींचं घड्याळ सोन्याचं म्हणून. कधी कधी नेहरू शर्ट विजार वापरीत, नाकेले निमगोरे असे गुरुजी त्यातून उठून दिसत. पहिलीच्या वर्गात बसण्यास परवानगी नसणाऱ्या मुलांनाही ते शाळेत बसवून घेत. त्यावेळी बालवाडी नव्हती आमच्या गावात. दिवसभर कामावर जाणाऱ्या आई वडिलांना तेवढाच आधार असायचा. गुरुजी त्यांना सांगायचे, जावा तुमच्या मुलाला शाळेत सोडून, 2 पैसे मिळवा, तेवढेच येतील चटणी मिठाला. ते आई वडील दिवस दिवसभर कामावर जात, त्यांच्या कुटुंबाला गुरुजींनी हातभारच लावल्यागत व्हायचं. गावातल्या बऱ्याच जणांची नावं दगड्या, धोंड्या, अर्ज्या, कोंड्या अशी होती. गुरुजींनी ती दगडोपंत, धोंडोपंत, अर्जुन राव, कोंडीराम अशी रेकॉर्डला लावली. आम्हास तसंच म्हणायला लावलं. 4 वाजले की आमची उजळणी. 12 खड्यानं शाळेची खोली घुमायची, तालासुरात चालायचं. खिडकीत येऊन उभा राहिलेला गाववाला कळायचा नाही. हा, ते सरळशी सरळ असत, वाकड्याशी वाकड. आमची वनभोजन सहल नेहमी पावनगडाला निघे. पावट्याच्या शेंगा शिवारात लागल्या की सहल निघे. पावनगडाची वाट जंगलात न, तिथे मुसलमानांची 7-8 घर, पिराचं देवस्थान, गडाच्या पायथ्याखाली एक मोठा झरा, उतरायला पायऱ्यांची अवघड दगडी वाट, झऱ्याजवळ खळ्या एवढ्या जागेत झाडं झुडपं नाहीत, मग लगेच खाली मोठी दरड झाडाझुडपांनी वेढलेली. वर्षातला एक दिवस सगळे वर्ग घेऊन गुरुजी तिथे जात असत. प्रत्येकाच्या घरातनं तांदूळ जमा केलेले असत. आमटीनी भात गुरुजी स्वतः बनवत. आम्ही पिशवीतनं भाकरी नेत असू. मोठी पातेली पावनगडावरची, त्यात आमटीनी भात दगडांच्या चुलीवर होई. त्या आमटीचा भाताचा वास काही वेगळाच असे. आ हा हा, गुरुजी सर्वांना घेऊन जेवायला बसत. सगळी स्वच्छता करून मग आम्ही निघत असू. मला आठवत, मी 4थीला असेन, आमची जेवण आटपून आम्ही सगळी गडावरती आलो. सगळी जण गडाच्या पठारावर खेळत होतो.
पावनगड सगळ्या गुरुजींच्या ओळखीचा ना. तिथल्या एका माणसाने आमच्या वर्गातल्या एक जणाला मारले. गुरुजी त्याच्यावर एवढे खवळले, आम्ही सर्वजण जमलो. आम्ही सगळीच गुरुजींचा आवेश पाहून गांगरलो. त्यांचं वेगळंच रूप आम्हाला दिसलं ना. तो माणूस गुरुजींच्या पाया पडायला लागला. गुरुजी थोड्या वेळाने शांत झाले आणि म्हणाले, ही मुलं त्यांच्या आई बापांनी माझ्या ताब्यात दिली. ती माझ्या ताब्यात असेपर्यंत मीच त्यांचा बाप नि आई. मग तुमचा मुलगा मुलगी असली तरीही. माझी चौथी झाली. पन्हाळ्यास हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात प्रवेश घेतला. जाता येता गुरुजी वाटेत भेटायचे, बरं वाटायचं. पोरांनो मिळून जायचे, मिळून यायचे, असं त्यांचं सांगणं. वाटेला आमच्यात भांडणं लागली की गुरुजींना कळायचं. गुरुजी जाता जाता ती मिटवायचे, प्रसंगी रागवायचे देखील. पुढे मी डीएडला गेलो. त्यांना बरं वाटलं. डीएड मध्ये माझा पहिला नंबर आला हे कळताच ते नाचले. सगळ्यांना सांगत होते, बघा बघा मी लावलेली झाडं कशी बहरायला लागली. माझं निकाल पत्र किती जणांना दाखवलं आणि स्वतःच त्याबद्दल बोलले भरभरून. गुरुजी निवृत्तीजवळ आले आणि त्यांची बदली पन्हाळ्याच्या शाळेत झाली. ते मुख्याध्यापक होते. एके दिवशी त्यांचा निरोप आला, कृष्णातला सांगा मला भेटायला. तो निरोप मला उशिरा मिळाला. त्यांनी परत दुसऱ्या माणसाकडून दिला म्हणून तो मिळाला. मी गडावर गेलो. मला काहीच कळेना, गुरुजींना अडचण तरी कसली असेल. त्यांच्या दारात गेलो आणि मला त्यांनी मिठीच मारली. ये ये ना बस. अरे तुला किती निरोप द्यायचे, हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे. मला त्याचंही बरं वाटतं, मोठा झाला तरी तो माझाच विद्यार्थी आहे. मी ओशाळलो, त्यांच्याकडे बघतच राहिलो. त्यांनी मला एक पत्रिका दिली. मला म्हणाले, ही पत्रिका बघ. मी पत्रिका घेतली. ती गुरुजींच्या निरोप समारंभाची होती. त्या पत्रिकेवर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माझं नाव होतं, कृष्णात खोत. मी ती पत्रिका बघतच राहिलो. गुरुजी म्हणाले, आता म्हणशील माझं नाव मला न विचारता कसं टाकलं पत्रिकेत, तेवढा हक्क आहे माझा तुझ्यावर. मी एकदम भुलल्यागतच झालो. गुरुजी अहो का लाजवताय, तू आता बोलायचे नाहीस, तुला शाळेत रजाही टाकायला लागणार नाही. हे घे, तुझ्या हेडमास्तरला शिक्षण अधिकाऱ्याचं तुझ्या नावाचंच पत्र. तुला त्या दिवशी मुक्त करता येईल त्यांना. त्यांनी माझ्याकडे ते पत्र दिलं. मी म्हणालो, गुरुजी मला तुमच्यासाठी एक रजा टाकता आली असती आणि त्याचं समाधान मिळालं असतं मी माझ्या गुरूंसाठी तेवढं करू शकलो म्हणून. मी ती पत्रिका आणि ते पत्र घेऊन उठलो. मला धन्य वाटत होतं. गुरुजींच्या या कार्यक्रमाला दुसरा मोठा कोणीतरी पाहुणा मिळाला असता मग मलाच का निवडला. मी कार्यक्रमासाठी गेलो तेव्हा त्याचं सविस्तर समजलं. गुरुजींच्या समारंभाचं नियोजन सुरुवातीला फारच मोठं झालं होतं, प्रमुख पाहुणाही ठरला होता. गुरुजींना हे समजलं तेव्हा त्यांनी सांगितलं, माझा निरोप माझ्या विद्यार्थ्यांच्या हस्तेच हवा, नाहीपेक्षा मला त्याची गरज नाही. नंतर गुरुजींनी माझं नाव त्यांना दिलं होतं. बरेच अधिकारी पदाधिकारी होते. मी गुरुजींच्या शेजारीच होतो. सगळं लहानपण आठवत होतं. गुरुजी बोलाय उभे राहिले. म्हणाले, मी आज धन्य झालो, माझं काही राहिलं नाही आता, असं अल्लाला मी सांगेन.